काय जाताला आता दुसरा माणूस लागला घरात बसानासू गावाक नाही जाऊ गावला ह्या दादल्याक सांगलं ई पास काय तो काढा आम्ही गावाक जाऊया तर ना ऐकलो ह्यांचा का ह्यांचा सत्राता पिशीत पाय घातले आणि निमता काढून बाहेर सुटला जोडू आमका घरात बसन रावाचं लागता आमका का वाटणं नाही का खाय जाईन सारखं आमका काय मन नाही काय काय करतल घरात बसन असे दिवस काढले गणपती म्हणजे प्रत्येक कोकणवासियांचो जिव्हाळ्याचो विषय कोकणी माणूस जगाच्या पाठीर खय असलो ना तरी गणपतीक मात्र घराक येतलोच आणि कसाय करून येतलो मगाशी तुम्ही जो व्हिडिओ बघलात ना ती आता कोरोनामुळे प्रत्येक मुंबईकरांच्या मनात तीच भावना आणि तीच त्याची अवस्था कधी एकदाचा घराकडे जातो असं त्याचा झाला पण काय झाला माहितीये आता कोरोनामुळे सध्या निर्बंध घातलेत सरकारात त्यामुळे जातलो की नाही गेल्यानंतर काय निर्बंध असतले काय अटी असतले याचा टेन्शन त्यांकायलेला आणि हीच नेमकी भावना आता आम्ही जाणून घेतलो सिंधुदुर्ग लाईव्हच्या या खास मालवणी मुलाखतीतसून आपल्या बरोबर थेट मुंबईतसून जोडले गेलेत अर्चना परब आता अर्चना परब यांची तुमका वेगळी ओळख करून देऊ नको युट्यूबवर फेसबुकवर तुम्ही त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ बघतच असतात तर ताई तुमचा मॉप मॉप स्वागत आमच्या खास मालवणी मुलाखतीत धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मला ह्या प्रोग्राम मध्ये बोलवलात आणि माझ्या मनातली भावना बोला खायचा संधी दिला म्हणून तुमचे पण मनापासून आभार ताई पहिलोच प्रश्न मुलाखतीतलो माका सांगा तुमका तिकीट गावला मा गावा घ्यायचा आता खरंच बोलतोय माका तिकीट नाही गावला अजून जो जा पण मी बोलले तो सगळा खोटा होता ती माझ्या मनाची समजूत होती माका तिकीट नाही गावला दरवर्षी जसा आमका भांडाचा लागता तसा भांडू पण माका तिकीट नाही गावला अजून मग आता नेमक्या मनात काय असा कारण गणपती तर आता एकदम जवळ येलो त्यामुळे सगळे आजूबाजूचे लोक घराकडे येत असत घराकडे तयारी सुद्धा झाली पण तुमका योग गावना नाही काय आता वाटत असा जा बाकीच्या सगळ्या मालवणी माणसांका वाटतं ता पण माका वाटतं जे चाकरमानी अडकले मुंबईत त्यांची जी अवस्था असा तशीच अवस्था माझी असा म्हणजे असं झालं की जीव आमची फक्त हाडा मासाची कूड मुंबईत आमचं मन ह्या गावी गणपती पोहोचला आणि त्या तयारीक लागला असा पण काय करतलंय आलिया भोगासी असावे सादर असा आमचं झालेला असा काहीच आमच्या हातात नाही असा अगदी 1.5 वर्ष कसा काढला इकडे आड तिकडे विहीर असा झालेला असा पण काय करतले आता देवाच्या मनात असा तो कसा तरी तो भरतलो ह्या आशेर आम्ही अजून असू आता बघूया देवाच्या मनात काय असा आणि तो आमका कसा घेऊन जाता आपल्या दर्शनाक आता सगळं त्याच्यावरच सोपवलेला असा आम्ही खरं तर कोकणी माणूस श्रद्धाळू असं म्हणतात आणि त्याचा मोठा विश्वास देवारा आणि आमची अशी प्रार्थना की तुम्ही लवकरात लवकर तुमका योग गावान देत तिकीटही गावान देत आणि तुम्ही सुखरूप गावाकडे येऊन देत पण आता काही महत्वाचा प्रश्न म्हणजे बघ आता गणपती खरं तयारी सुरू होतात ती आदल्या काही महिन्यांपासूनच नाही म्हटलं तरी एक महिना आपण तयारी सुरू करतो म्हणजे झाड लोट असून देत किंवा माती पुसून बिसून ठेवणं असून देत पण ही पूर्ण तयारी होताना ती आदल्या दिवशी म्हणजे रात्री अगदी 3-2 वाजताच सगळी तयारी हो म्हणजे माती बांधण्यापासून तर डेकोरेशन करीपर्यंत एक वेगळं माहोल असतं त्यावेळी तर तुमच्या घराकडे कशी तयारी असतायची तयारी जशी म्हणावी की आपल्याकडे आदल्या दिवशीपासून जेव्हा आमच्याकडे जानेवारी महिना येतो आणि आमच्या हातात नवीन कॅलेंडर येतात तेव्हापासून आमची तयारी सुरू होता आम्ही कुठलंही महिना न बघता आधी जातो ते ऑगस्ट सप्टेंबर वर आणि गणपती कधी असा ता बघतो आणि आधी मे महिन्यात गावानं येल्यानंतर आम्ही परत कधी मुंबईत आमका गावात जाऊ गावता त्याच्या आम्ही तिकीट बुकिंगची आमची तयारी चालू असता चाकरमान्याची म्हणशात तर वर्षभर त्याका जा बाजारात आवडत किंवा त्याका डेकोरेशन साठी काय आवडत ता तो घेऊन ठेवत असता प्रत्येक सामानाची यादी करत असता तिकीटा बरोबर रजा ह्या सगळ्या चाकरमान्यांची तयारी सुरू असता तशीच आमच्या गावी तयारी म्हणजे काय विचारूच नका म्हणजे आदल्या दिवशी सगळी आम्ही जा माती सामान लागतं ता आणतात त्याच्याबरोबर त्याचे दोर आपल्या आंब्याचे टाळ आणि जा लागतात त्या सगळं असतात त्याच्याबरोबर घर सगळं पुसलेलं असतात झाडलेलं असतात तरी आमकं परत झाडूचा असता म्हणजे देवाक ज्या ठिकाणी देवघर आमचा असतात ती आमची गणपतीची खोली जी आमची वेगळी म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यात सुंदर आणि प्रतिष्ठेचा ह्या स्थान म्हटलं तर आमची गणपतीची खोली त्या खोलीची वेगळीच त्या दिवशी बर्दास्त असता म्हणजे ती पुसून धुतली तरी घरातली बायको बाईल माणसं आजी जाऊन परत तिसर आपला हात लावतात रांगोळी काढून ठेवची असतात त्यांना उद्याच्या पूजेचा सामान काढून ठेवचा असता कलर तर झालेला असता पताक्याचा पताक्यावरती शेवटचा हात मारूचा असता कलर डेकोरेशन सगळं ह्या झाल्यानंतर
आईची घरात एक तयारी असतात ती म्हणजे तिची गौरी, कारण गौरी ही तिच्या हातानच नटत असतात कायम. मग गौरीचं सामान म्हणजे 5 पानांचे लागणारे त्या हळदीचे जी फांदी, हळदीचं झाड, ती तिच्या तिच्या ते तिचे ते पारंपरिक दागिने मातीचे त्याच्यावरती गोल्ड कलर काढलेले, आता रेडीमेड मिळतात बाजारात, पण ते आई आजी ते हाताने बनवायची. त्याच्यानंतर कितीही रांगोळी घातली तरी बुट्टा, म्हणजे गणपती जेव्हा आपण घरात आणतो तेव्हा त्याच्या स्वागतासाठी ते एका बुट्टा लावून घरात घेतात, ती बुट्टा काढून ठेवा. मग कोणतरी आवाज आला, अरे उद्याची तयारी करा, भज्जीचा सामान काढा, भज्जीचा सगळा वेगळा काढून ठेवा. सगळा होई होईपर्यंत रात्र येता मध्यरात्र, त्या दिवशी झोप तर कोणाकच नसता. मग जरा कुठे डोळे लागत जायला इतक्यात आई आजी आठवत, अरे उद्यासाठी वटाणे नाही घातले, उद्यासाठी हे नाही केला. मग ती उठून परत राण्या भाऊऱ्यात जातात, आमच्या म्हणजे चुलीकडे जिथे आपण जेवण बनवतो तिकडे जातात. मग वडील असतं घरातले जे जाणते माणसं असतात त्यांचं त्यांना काहीतरी आठवत, अरे माती घ्या कमी असा, ताल्या मला माती रिकामी दिसता. मग तिकडे मग त्याच्या मागे ती झूल बांधतात, ती कुठे तोरणा असतात कुठेतरी लावची, ता असता, म्हणजे बापरे, म्हणजे मोठी काय विचारूच नको. ती 11 दिवस ती तयारी चालूच असतं आणि ही तयारी म्हणजे एकदम जय्यत असतात. आता प्रत्येक गावात ना एक वेगवेगळ्या प्रथा असतात गणपती, म्हणजे काहीतरी एक वेगळे पण असतात त्या गावचं असा. तर तुमच्या गावात अशी कुठली प्रथा असा किंवा तुमका अशी कुठली प्रथा माहिती आहे की ती इतरांपेक्षा खूप खास आहे किंवा थोडी वेगळी असा? आपल्याकडे जितके गाव तितके रीती, जितके रीती बाती सगळं असतात. तर आमच्याकडे एक घर असा, तर त्या घरात एक जुन्या पद्धतीने नौबत केली जाते. म्हणजे नौबत म्हणजे मला वाटतं गणपती ही निसर्गाची देवता, त्यात निसर्गातनं जा येतात त्याच त्याच्यासाठी वापरतात. म्हणजे पूर्वी पण आमच्या आजी अशी सांगायची की गणपतीत आम्ही कधीही म्हणजे तबला पेटी हे नव्हती, तर आम्ही जे पारंपरिक वाद्य म्हणजे करवंटे अशा ह्याने आरती करायची. तर आमच्याकडे अजून एका घरात ना आपण जे पेस गायचो ते दोन म्हणायचो, त्या दोन्यावरती रखा ठेवायची आणि त्या रखावरती दोन डवले असे असे करून एक वेगळाच आवाज येतात त्याची गणपतीक सकाळ संध्याकाळ नौबत करायची. तर आता दोन आहे पण त्या दोनच्या जागी ते पाठ वापरतात, लाकडी पाठ, त्याच्यावर चुलीतली राख घालतात आणि दोन करवंट्यांचे डवली, त्या डवल्याने असे असे हे करून एक वेगळा आवाज येतात त्याच्यात, त्याची नौबत ही गणपती करतात. असं आमच्याकडे अजून एक घर असं आमच्याच वाडीदा, आणि मी त्याचे व्हिडिओ पण आता काढलेत लास्ट टाइमच आणि ते पोस्ट केले असत. पण ही वेगळ्या प्रकारची नौबत जी पारंपरिक पद्धतीची ती अजून जपण्यात इली आहे आणि अजून पुढे पण ती मला वाटतं की त्यांची पुढची पिढी पण ते करतील कारण ते पण बघत इल्यात. तर ती एक वेगळी पद्धत असा. आणि आमच्याकडे सकाळ संध्याकाळ ढोल ताशांची नौबत होतं, प्रत्येकाच्या घरी घरी ढोल ताशे येऊन त्याची पण नौबत होता. आता जेवणाचा जो बोळ असता ना तो गणपतीत खूप मोठा असता, म्हणजे 5 प्रकारचे भाजी असतले, 5 प्रकारचे तो नैवेद्य तयार करूचो असतो. तर तुमका असं कुठलं पदार्थ तयार करू आवडतं आणि तुमका खायचो खाऊ आवडतं महत्वाचं म्हणजे गणपतीच्या दिवसातलं नैवेद्य? गणपतीच्या दिवसात जा करता त्या सगळ्याच खाऊ आवडतं, मोदक म्हणा आणि स्पेशल म्हणजे ती ऋषीची भाजी जी दुसऱ्या ऋषी ती लाल भाज्याची मुळा वगैरे करून जी करतात ती भाजी, म्हणजे ती वर्षात असं म्हणतात की त्याच दिवशी त्या भाजीची एक वेगळी चव येतात, तुम्ही वर्षभर किती करा पण ती खरीच असतात. आणि आईच्या हातचा बनवलेला सगळाच आमका आवडतात, वादच नाही. आणि गणपती आणि केळीच्या पानावर जे पदार्थ घातल्यानंतर त्या वासानं स्फोट भरतं. आणि काळ्या वाटाण्याची पुढ्याच्या खोल्यात घातलेली ती उसळ, तिचा वास अजून लहानपणीपासून आतापर्यंत माझ्या मनात म्हणा नाकात म्हणा अजून असा ती आवडत मला. अजून ती मिळणार नाही त्या खोल्यात मी तशी ती टेस्ट ती. आणि ऋषीची भाजी म्हणा, आईच्या हातचे ते खापरोळे म्हणा, किंवा ते शिरवाळे पण करतं दरवेळी, रोज वेगळाच असतात, रिपीट काय होत नसतं. सगळंच आवडतं पण स्पेशल ते चुन्याचे घावणे, ऋषीची भाजी, खोल्यातली उसळ ह्या खूप आवडतं आणि आवडत अजून खाव पण. नक्कीच. अजून आता आपण बघतोस काय गणपतीक ना पहिल्यांदा पाहुणे येले काय ते प्रश्न विचारतात, यंदा मग किती दिवस गणपती आहे तुमचो, तो प्रश्न ठरलेलो असतं. आणि आपलं कसं असतं जो कोण गावतलो त्याला आपण सांगतलो हे गणपती बघू घ्या यंदा, पण जेव्हा आपल्या असं लहानपणी तुमच्याबरोबर असं कधी झाला काय की तुम्ही काहीतरी एक वेगळाच सांगल्यात की उद्या खूप दिवस आहे आमचो गणपती आणि घरातल्यांनी सांगलं ना आम्ही आता उद्याच विसर्जन करतो, मग त्या दिवशी घरात भांडण किलेस करून तुम्ही गणपती ठेवून घेतल्यात काय, असं कधी काय झाला काय तुमच्याबरोबर? येस यो दरवर्षीच असा कसं गणपती येईल की आमच्या मनात आकडे सुरू, अरे देवा आज रात्री झोपताना आज एक दिवस संपलो, उद्या दुसऱ्या दिवशी, अरे 2 दिवस संपले, आज 3 दिवस संपले, अरे असं म्हणते कधी दिवस संपतात तेच कळत नाही. आणि आमच्या आपल्या इथे अशी प्रथा असा की घरात कोणाच्या म्हणजे मयत झाला की
1.5 दिवस किंवा 5 दिवस, तर त्या वर्षी आजूबाजूला सगळे गणपती असले आणि आमच्याच नसले की आम्ही दरवेळेसच केलेस की आई अरे ठेवा काय होता गे जाणारे गेले आता ठेवूया ठेवूया, पण नाही. आणि कधीतरी कोणाचे नवस असायचे की त्यांच्या घरी 21 दिवस, पण आम्ही म्हणायचो तुम्ही पण करा नवस ना आपण पण यावर्षी 21 दिवस ठेवूया, म्हणजे असं नसतं. पण आमचा कायमच असायचा दरवर्षी असायचा की नाही ठेवूया आपण ठेवूया आपण, पण असतात मोस्टली सगळ्या आमच्या आवडातले 11 दिवस गणपती असतात, पण ते 11 दिवस पण खूप कमी वाटतात, पण म्हणतात ना थोड्यात मजा असा समाधान माणूसा लागता. आता मुली ना पहिल्यांदा आवाटात जाऊन प्रत्येकाच्या घराकडे जाऊन फुगडे घालत होते आणि ते फुगडे कसे स्वतः तयार केलेले असायचे, पण आता थोडासा प्रमाण काहीतरी कमी झाला फुगडे घालूचा वगैरे, आणि जवळपास कोणाक आता वेळही नसता ते फुगडे बघू. तुमका काय वाटतं म्हणजे ही आपली परंपरा एवढी सुंदर आणि एवढं छान छान आपल्या पूर्वजांनी जे काय कविता वगैरे जे फुगडे रचवून वगैरे ठेवली आहेत, तर मग त्याची आपण कशी जपणूक करतो, काय करू हवं त्याच्यासाठी? मला असं वाटतं की फुगडे गाणी जात्या वर्षी गाणी म्हणा सगळेच फुगडे म्हणजे जी गाणी स्वरचित गाणी ती एक आपल्या पूर्वजांची जुन्या बायकांची एक सुंदर रचना असा जी आता आजकालच्या शिकलेल्या बाई माणसांकडनं होऊचे नाही, त्यांच्यानी ते आपले स्वतःचे. म्हणजे कसं होतं की त्यावेळी मनोरंजनाची साधना कमी होती, काम खूप होती, कष्टाची कामं होती, आणि असं म्हणत की कष्टाची कामं करताना गाणी गायल्याने कष्ट होणारे जाणवत नाही अशी एक भावना होती. आणि त्यावेळी आता कसं जरा कोणाचं झालं की आपण 4 ठिकाणी टाकतो फेसबुकवर सोशल मीडियावर फोन करून सांगतो आई असं झालं सासू असं झालं तसं झालं एक मोकळा होतो आपण, पण त्यावेळी हे नव्हतं की कुठेतरी एक आतली आतलं दुःख आतल्या जे घुसमट होणारी होती ती कुठेतरी मांडूची गरज होती आणि ती ह्या गाण्यातनं ह्या ओव्यातनं बायकांनी मांडली. आणि कसं होतं की आता तुमचं जरा पुट ऑन केलात की तुम्ही लगेच जिमला जाता हे करता सगळं करता, पण त्यावेळी असं काही नव्हतं आणि गरज पण नव्हती. तर लोक सण असायचे त्या निमित्ताने ते एकत्र यायची, मग त्याच्यातनं ही गाणी पण इतकी सुंदर होती इतकी म्हणजे आजूबाजू जे आपल्या समाजात जात चालला त्याच्यात ते आपण व्यवस्थित म्हणजे मांडून व्यवस्थित ती गाणी जी पोचायची ऐकणाऱ्याच्या पण मनात पोचायची आणि आपली वाटायची. आणि इवन त्याच्यात महाभारत रामायण गणपती जन्म ह्याची भली मोठी गीत ती बायका म्हणायचे बसून, ती म्हणजे 1-1 तास 2-2 तास ती गाणी चालायची. इवन माहेरच्या आठवणी सणाच्या दिवशी त्या आपला भाऊ येतो आई येतोय ती आठवणी त्यांना यायची, तर ते आठवणी त्या गाण्यातनं मांडायची आणि लोकांचं मनही हलका व्हायचा फुगडी घातल्यामुळे आणि शरीरही हलक्या व्हायचा. मग दोन्ही म्हणजे त्याच्यामागे एक रिझन पण होता की फुगड्यांचे प्रकार होते ते कसे आपण म्हणजे काही आपली जुनी कामं म्हणा त्याच्यामुळे आपला व्यायाम पण व्हायचा, तर फुगड्यातनं पण एक व्यायाम व्हायचा आणि आपलं मन पण हलक्या व्हायचं, म्हणजे एक मन पण हलक्या व्हायचं आणि शरीर पण हलक्या व्हायचा. सो ही जी आपली लोककला असा ती आपणाक जितक्या जमा तितक्या भले तुमका ती जुनी गाणी नाही येणार तर तुम्ही तुमच्या आताच्या समाजात जात चाललं त्याच्यावर ना गाणी बनवा, पण करा ते प्रकार असत ते पुढे येऊ द्या, कारण ज्यावेळी ते संपतील तेव्हा एक संस्कृती संपतील. खरंच त्या फुगड्यांची जी लोककला आपल्या असत जे आपल्या पूर्वजांनी आपल्या बनवल्या आपण तिकडे ते बघितले शिकलेत आणि आपले नॅचरली ते आपल्या येतात, वेगळे शिकायची गरज नाही, तर थोडाफार का होईना पण ते पुढे न्या आणि त्या जुन्या माणसांनी पण नवीन माणसांना असंच हव्या तसंच हव्या करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मताने करा पण हे करा असं सूट देऊन थोडी पण पुढे नियोग होईल असं तर मला वाटतं. माझ्या आई आणि करतात घालतात तो पण ठीक आहे, पण पुढच्या पिढीने पण त्याच्यात थोडी इंटरेस्ट घेऊन करू व्हाया आणि खरंच करूकच व्हाया. बरोबर, अगदी बरोबर. ताई ह्यावेळी तुमका एखादी कुठची फुगडी म्हणा आवडा जी तुमका तुमका माहिती असं तुमका आवडतं ती एक दोन ओळी म्हटल्यात तरी चाल. आंब्या तुझ टाळ गो टाळ गो मोडून रत सजविला, आंब्या तुझ टाळ गो टाळ गो मोडून रत सजविला, गणपती देवाचा 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 रथ सजविला. बस असं मोठी मोठी बघा म्हणजे आपल्या फुगड्यांमध्ये ना प्रत्येक निसर्ग येऊन देत किंवा ती नाती जी होती आपली जी सगळी ती सगळी त्या फुगड्यांमध्ये असं वर्णन केलं जातं, त्यामुळे आपली जी नाती असते किंवा आपलं निसर्ग असतं त्याच्यात आपण एकदम जवळ जातो ह्या फुगड्यांमधून आपल्या दिसता. काही लग्नापूर्वी आणि लग्नानंतर सगळ्याच गोष्टींमध्ये फरक पडता, तसं गणपती साजरो करण्यात काय फरक जाणवत असा तुमका आता? आदलं गणपती कसं एकदम बेफिकीर मजेत आणि जबाबदाऱ्या कमी होते, एन्जॉय होतं, आपण फिरायचो खायचो आईच्या हातचं खायचं आहे, पण लग्नानंतर जबाबदाऱ्या येईल
जिथे आपण फुकट खायचो तिथे आता करून खावचा लागतं. पण ते हेच असा करूच होया, आम्ही केलं तर आमची मुलं आमच्या जीवावर खातली, पण करूच होया, आता पुढे पुढे जाऊच होया. पण लहानपणीचो लग्नाआधीचो गणपती हो न विसरण्यासारखं होतं, तो आयुष्यात कधीच विसरत नाही. ती जे ते जे आठवणी होते त्याच आठवणीच्या शिदोरीत म्हणा आम्ही ती घेऊन येलो आमच्या सोबत, आणि तीच आमच्या आयुष्यभर आमच्या पुढतली त्या आठवणींची. तर ते खूप आठवणी चांगले होते. ऑब्व्हियसली फरक तर पडलो, भरपूर पडलो. आता दरवर्षी गावी जायचंय मी लग्नाआधी, उठला की सुटला. आता जबाबदाऱ्यामुळे सगळ्या गोष्टी बघूच लागतं, थोडासा विचार करूच लागतं जाताना. आणि गेल्यानंतर पण तिकडे सून असल्यामुळे काही गोष्टी थोडेसे मर्यादा येतात, त्यामुळे थोडासा मर्यादित करूच लागतं गणपती, जे मर्यादा आधी नव्हते. एवढंच बरोबर. ताई अशी कुठली आठवण असा जी तुम्ही कधीही विसरू शकत नाही, म्हणजे गणपती इलो काय तुमका ती पहिल्यांदा ती आठवण येता आणि तुम्ही असा ती प्रत्येकात सांगतात, अशी कुठली आठवण आहे ती गणपतीची? आठवणी सगळेच खूप छान आहेत, सगळेच खूप छान आहेत. पण लग्नानंतरची पहिली गणपती, त्याच्यानंतर हौशाची आठवण, म्हणजे हौसो आणि त्या पावसातलं तो हौसो आणि त्या कमरेवर नऊवारी साडी आणि कमरेवरचा सूप घेऊन त्या दिवसभर पूर्ण गावात फिरणार, मग त्या बाया पडणार, बापरे त्या कमरेचं कुळकुळ झालं होतं. आणि आता तो हौसो आयुष्यात कधीच नाही विसरायचं. ती होती म्हणजे आधीच सगळे असे व्यवस्थित होते, पण त्या गणपती पहिलंच गणपती तो पण दुसऱ्यांच्या घरात आणि तो पण असो, ती नाही विसरायचं आठवण करीत हौशाची. थोडी वेगळीच आठवण आहे तुमची. आता थोडस वेगळं प्रश्न एका धरूनच, पण आता काय झाला मालवणी बोलक आता कोकणातलीच लोकांनी लाजाक लागली आहेत. कारण काय, त्यांका शहरांचा येड खूप लागला, म्हणजे तशी भाषा तसो पेहराव करणं, त्यामुळे मालवणी थोडीशी काहीतरी बाजूक पडावती. आता सिरियली बिरियली इल्यात मालवणी, त्याच्यामुळे लोकांका थोडा वेगळे पण वाटतात मालवणीचा, आणि थोडी लस थोडी कमी झाली असं म्हणा काही हरकत नाही. पण तुम्ही त्यावेळी मालवणी युट्यूब चॅनल खोडलेत युट्यूबवर आणि अगदी त्याच्यातनं तुम्ही मालवणी वेगवेगळे व्हिडिओ टाकू लागला, ते लोकांना आवडाक लागले, त्याची सुरुवात कशी झाली? मी व्हिडिओ काढायच्या आधी मालवणी लिहायचे, कारण कसं असतं की कुठलीही भाषा ही त्याच्या बोली भाषेतनं समृद्ध होता. बरोबर. आतापर्यंत मी असा वाचण्यात मजा येईल की ह्या 50 वर्षात 20% भाषा हे नष्ट झाले, आणि एक भाषा तिच्याबरोबर एक संस्कृती घेऊन येतात, आणि एक भाषा नष्ट होता तेव्हा त्याच्या मागची पूर्ण संस्कृतीही नष्ट होता. तर लोकांका लाज वाटता मान्य आहे. मी पण माज्या बाबतीत पण सुरुवाती असं झालेलं, ज्यावेळी मी गावात मुंबई गेला तर माझ्या बाबतीत मी पण मालवणी बोलताना खूप जपून बोलायचंय, माझ्या तर हे लोकांका समजायचे झालेलं, मी पण झालेलं नॅचरली सगळ्यांबरोबर होतं. पण नंतर मग कळलं की का असं व्हायचं, कारण जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये गुजराती मारवाडी बिंदास त्यांची भाषा बोलायची तर मीच काला असते असं मला थोडंसं फील झालं त्यावेळी. नंतर मी मालवणीत लिहूक लागले. पण आपले असं की ज्या भागात आपण जन्म घेतलो तर आपल्या ती भाषा, ती संस्कृती, तिकडचे चालीरीती हे आपल्याशी जोडलेले असत, त्यामुळे आपला पहिलाही असं की आपण कुठेही जाताना ती भाषा त्या संस्कृतीचा एक पुढे नेऊकच होईल आणि ती करूकच व्हाय, कारण तुमच्यात तो नॅचरल हेल येता सगळं, तुमका ती भाषा शिकवायची गरज असता, आपण आपल्या कानावरती पडत असतं. त्यामुळे कुठेही जाताना तुमची ती जबाबदारी असा की तुमची भाषा, तुमची संस्कृती किंवा तुमच्या चालीरीती तुमच्या भागातली हे तुम्ही पुढे नेऊकच व्हाय, तर तुमचा पहिला आणि शेवटचा एक महत्वाचं काम असं त्या तुम्ही करूच व्हाय. तर आता असं म्हणतो कमी झालं, पण मला नाही वाटणार, कारण आता बऱ्यापैकी युट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया ह्या प्लॅटफॉर्मवरती फक्त राजकीय चर्चा इथे तिथे त्यांचे राजकीय द्वेष ते दाखवण्यापेक्षा त्या प्लॅटफॉर्मचं एक चांगल्या पद्धतीने आपल्या बोली भाषेकरता आपण करू शकतो. आणि जो आम्ही केल्या सोशल मीडियाचा वापर मी त्याच्यासाठी केला, आणि त्या सोशल मीडियामधनच हे सगळं व्हायरल झाला, तर आपण करू शकतो चांगलं. आणि आता बऱ्यापैकी चांगले चांगले युट्यूबर मालवणीमधनं बोलतदा करतदा. सर आका असं वाटतं की पहिल्यांदा होता थोडा, पण आता लोक बिंदास बोलतात आणि करतात, आणि ही चांगली आहे. आणि बऱ्यापैकी मालवणी भाषा इतकी समृद्ध असा, त्याच्यात खूप सारे म्हणी असत, वाक्प्रचार असत, खूप सुंदर शब्द असत जे लोकांना आवडतात. कारण आता आमका गुजराती केरलावाल्या लोकांचे पण मेसेज येतात की आमका तुमची भाषा बोल ऐका आवडता. तर आपण सगळ्या भाषांचा रिस्पेक्ट करू हो की नाही की आपली, पण आपली भाषा आपण नेऊ होईल, कारण ती आपल्या ती चांगली बोलता येतात. तर ह्या प्रत्येकानं करूच व्हाय असं माझा स्वतःचा मत असा, मी कोणाच्या लादूच नाही, पण माझ्या जेवढं होईल तर मी करते आणि मी करेनच.
तर मग माझा लिहिता लिहिता असा लक्षात दिला की लॉकडाऊन मध्येच की लोकांका वाचताना त्रास होता मला, म्हणजे लिहिणं आणि वाचणं थोडासा डिफिकल्ट असा. पण जेव्हा आपण त्या बोलतो तेव्हा त्या ऐकून लोक शिकतील जास्त, म्हणून आम्ही असं म्हटलं की चला आपण आता व्हिडिओज करूया. आणि त्यामुळे आम्ही युट्यूब चॅनल काढला आणि एक टीम पण मग चांगली मिळाली आणि त्यामुळे मग युट्यूब चॅनल मालवणी मधनं काढलं. कारण मराठी हिंदी हे ऑप्शन भरपूर जण करतात पण आपल्या भले माझा प्लॅटफॉर्म थोडं कमी मिळतं की मराठी हिंदी नसल्यामुळे, पण ठीक आहे आपण एक आपला हे करतो तर पुढे मिळेल असं नाही की नाही मिळणार, पण एक ठीक आहे थोडा असला तरी तो चांगलं मिळतं ह्याच्यात समाधान, म्हणून आम्ही मालवणी मधनं चालू केला. नाही तुमची कन्सेप्ट खूप मस्तच होती, म्हणजे तुम्ही असे एकदम आपल्या नेहमीच्या जगण्यातले असे व्हिडिओ टाकत असाल आणि ते लोकांना पटतात. तुम्ही जसं म्हटलं की आता थोडेफार सुरू झाल्यात मालवणी सगळा कंटेंट क्रिएट करणं आणि ही एक वेगळी नांदी असावी असं मला वाटतं, कारण आपली भाषा आता आपले लोक जर पुढे घेऊन जात असले तर ह्या नक्कीच अभिमानास्पद आहे आणि ह्याच्या पुढे अशीच जपान ठेवून द्यायची हीच इच्छा. ताई आता गेल्या वर्षी कोरोना होतो, ह्या वर्षी कोरोना, त्यात पुन्हा सरकारने इतके नियम सांगले जर तुमका गावा घेऊचा असतात तर, त्याच्यामुळे लोकांका येण सारखे वाटणार नाही त्या नियमांका लागा. तसंच आता बघलं तर आपण सिंधुदुर्ग येण्यासाठी अजूनही काय नीट सांगूक नाहीत तुमका काय करू घाव्या इल्यानंतर किंवा येऊच्या अगोदर, तर तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसे बघतासात? मुळात आमच्या स्वभावात ना खूप आम्ही सहन करणारे असू आणि हाच आमचा खूप आमच्यातलं एक दुर्गुण म्हणावं, आम्ही खूप सहन करतो आणि कसं असतं जो माणूस सहन करतात त्याच माणसात जास्त लोक सहन करू लावतात. जोपर्यंत आपण बोलणार नाही जोपर्यंत आपण भांडणार नाही, कारण हे मागल्याशिवाय आणि भांडल्याशिवाय कोणाक काहीच मिळणार नाही असो हे जमानो असा. तर सगळ्यांका माहिती आहे कोकणी माणूस चाकरमानी आणि गणपती याचं नातं सगळ्यांका माहिती आहे, त्यामुळे गणपती गावी जाणारच, चाकरमानी गणपती गावी जाणार. वर्षभर त्याने रवलं होतो मुंबईत, कसं कसं रवलं, जॉब नसताना काही काही जणांच्या तर छोटे छोटे रूम होते त्या रूम मध्ये लॉकडाऊन मध्ये सगळं त्यांनी सहन केला. पण कुठेतरी आमचे जे लोकप्रतिनिधी असतात जे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्यांनी थोडा तरी एक हे करू हवं की ह्या गणपती चाकरमानी येणारच जातात, त्याच्यासाठी काहीतरी म्हणजे आता तिकीट ह्या कायमचाच दुखणं असा, किती नंबर लावा काही करा तिकीट मिळत नाही. भले 12 तासाच्या जागी आम्ही 24 तास ट्रॅव्हल करून गावी येतो, कसे कसे लटकत कुठे बसत कसे कसे येतात लोक, त्याच्या ज्या सामान पण असतात ते पण झालं, त्याचा पाऊस असता कसे कसे लोक पोचतात ते तर आमचे कायमचे, आम्ही ते करतो, आम्ही काय बोलत पण नाही त्याला तिकीट नाही मिळत आम्ही करून जाऊ, एका आम्ही 400 रुपयाचे तिकीट 800-1000 रुपये देऊन येतो आम्ही, ते पण झालं. पण आत्ता कोरोनाच्या वेळी तुम्ही लास्ट मोमेंटला आता तिकीट आम्ही काढतो जून जुलै मध्ये आणि तुम्ही आत्ता जाऊन नियम लावलात तर कसं होताला आणि लोकांनी काय करायचं, ऑलरेडी लोकांनी सुट्टी नसताना सगळं मॅनेज करून केलं आणि तुम्ही आत्ता जर नियम काढलात हे तुम्ही कोकणाच्या वेळेस का दिसता, बाकीच्या राज्यात कुठेही जाताना हे नियम नसतात. आणि भले तुम्ही चाकरमानी जर समजा ते पेट्रोल महाग असून पण स्वतःची गाडी नेलो तरी त्या खारे पाटणच्या इथे त्यांना 1.5-1.5 तास 4-4 तास लाईन मध्ये थांब कसे, म्हणजे आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायचं आणि हे अपेक्षा करून मागून देणार नाही, त्यामुळे कोकणी माणसं कुठेतरी संघटित होऊन बोलावया आणि भांडावाय, त्याशिवाय हे प्रश्न सुटायचे नाही असा माझा तर मत असा. कारण आम्ही मागतो नुसते मागतो आणि ते देत नाही, म्हणून आम्ही आमची हालत करून कसं तरी आपण करतोय मॅनेज करतोय, म्हणून ते असा कोकणी माणूस असा तू काय बोलणार नाही भांडणार नाही करणार अशाच गृहित धरतात आमका आणि दरवर्षी आमची ही रडगाणी चालूच असतं. पण किती दिवस सहन करताला तुम्ही केला म्हणून तुमच्या पुढच्या पिढीने पण सहन कशा करूचा, म्हणून काहीतरी एवढे रेल्वे जातात आमच्या इथून, फास्ट ट्रेन असतात ते फक्त कणकवली नंतर डायरेक्ट गोवा, अरे मधल्या लोकांनी काय उडी मारून जायचा ते धड ट्रेन थांबत नाही, ट्रेनचे तिकीट मिळत नाही, मग हे जे बेसिक आमचे जे असत प्रश्न ते तरी निदान ह्यानी सोडवायचे आणि निदान हे तुम्ही कोरोना आता गणपती दारात दिलो आणि आता तुम्ही नियम सांगतात 2 हे घ्या त्या लससाठी नंबर लावून पण लस मिळत नाही, तर लोकांनी करायचं काय? बरोबर, पण लोकांनी बोला व्हाया इथे आणि बोलायला नुसता भांडा व्हाया तर ह्या मिळताला सहन करून आता काय होचा नाही. काही अगदी बरोबर म्हटलं आणि तुमची जी भावना ते मात्र खरेच असत, आता फक्त बोला नाही तर भांड्यान घेऊ हव्यात तरच आपल्या खेळ मिळतील, आपलं थोडस तो रसाळपणा मवाळपणा तो आता थोडं बाजूकच ठेवू हवं, नाहीतर आपली अशी हालत कायमच होत राहतली. फणसासारखं फणसासारखे आतले गरज ते काटे पण दाखवशी सगळं, आता गरज असा ते काटे लागल्याशिवाय लोक नाही सुधरायचे आणि तुमका नाही देऊची, त्यामुळे तुम्ही बोला आणि भांडा आणि मेन संघटित व्हा आणि बोला
एवढंच आता खरंच गरज आहे. अगदी अगदी बरोबर ताई. आता जाता जाता अर्चना परब आणि मालवणी कविता म्हणजे एक वेगळाच नाता असाया, तर आमका आता तुमच्याकडनं एक मस्त पैकी एक मालवणी कविता नक्की ऐका गावडा. आता प्रत्येक गावात असं झालेला की जो तो उठला आणि मुंबईत गेला. जो प्रत्येक म्हणजे आता बहुतेक घराई बंदच असतात, लॉक असतात बऱ्यापैकी आवडतल्या घरांका, आणि उरली सुरली म्हातारीच असतात. पण त्या म्हातारी ज्या असतात ती गणपतीची वाट बघतात, कारण त्यांचा जो मुलगा असता, सून असता, नातू असता, ती गणपतीच्या निमित्ताने आपल्या गावी येतात. तर त्या आशयाची एक कविता असा माझी. ती म्हातारी गणपतीशी बोलता, देवा गणिसा तुझ्या तरी निमतान, देवा गणिसा तुझ्या तरी निमतान, झील येता माझो गावाक वरसा, चौथीचे चार दिस घराक माझ्या घरपान, चौथीचे चार दिस घराक माझ्या घरपान, नाहीतर इलो दिस काढतय झुरान, मातीयेचो आसंतिया देवा हौशेन तुझा सगळा करता, मातीयेचो आसंतिया देवा हौशेन तुझा सगळा करता, माझं मन मात्र ओळखा देवा कसा नाही रे त्याका जमना, माझं मन मात्र ओळखा देवा कसा नाही त्याका जमना, तिया गेलाय का पाठोपाठ, असं ते गणपतीक सांगता, तिया गेलाय काय पाठोपाठ तोय वर्षाक राखण लावून जाता, तिया गेलाय काय पाठोपाठ तोय वर्षाक राखण लावून जाता, येदा मोठा मोकळा घरदारिया देवा तुझ्याच्यान नका खाव घेता, आता घालतय रोज गाराणी, आता घालतय रोज तुका गाराणी, घरादाराकडे लक्ष त्याचो लागानी, पुढल्या वर्षा मनात पूजा तुझी आंगयतय, तुझ्याशिवाय देवा कोणाक निया सांग ऐकयतलय, गावात काय राहुला असा तो म्हणता, गावात काय राहुला असाच तो म्हणता, मुंबईचोच झालो इसारलो घर शेता भाता, मुंबईचोच झालो इसारलो घर शेता भाता, खरंच मिया सांगान सांगान थकलय रे देवा, खरंच मिया सांगान सांगान थकलय रे देवा, तुझ्याच्यान तरी बघ आता जमता काय, तुझ्याच्यान तरी बघ आता जमता काय. धन्यवाद. काही खरंच मस्त आणि प्रत्येक कोकणी माणसाच्या अशी मनाक लागणारी कविता होती. तुम्ही वेळ दिलात आणि अगदी मनमोकळेपणान बोललात या सगळ्या परिस्थितीवर आणि तुमचे काही आठवणी सांगितल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. पण वेळात वेळ काढून मला बोलायची संधी दिलात, माझी बडबड ऐकल्यात, म्हणून तुमच्या सगळ्यांचे पण मनापासून धन्यवाद. आता बघतोस आपण ह्या कोरोनाचं संकट जा असं आता लवकर एकदा जाऊन देत, ही जाता त्या गणरायाचरणी प्रार्थना. आणि आमचे जे मुंबईत चाकरमानी आहेत, कोकणातले जी लोक आहेत, त्यांना आता कसल्याच बंधनाशिवाय गावा घेऊन देत, गावा गावा घेऊ गावांत देत, हीच एक प्रार्थना. धन्यवाद.